यशस्वी वाटचाल करणाऱ्या कर्नाळा बँकेची अजून एक उत्तुंग भरारी. कर्नाळा बँकेने उरण कोपरोली येथे आपली 11वी शाखा सुरू केली. या शाखेचे उद्घाटन रविवारी शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरशेठ पाटील व प्रसिद्ध उद्योजक पीपी खार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय विवेक पाटील, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, VS पाटील, जीवन गावंड, बँकेचे उपाध्यक्ष सुभाष देशपांडे, कार्यकारी अधिकारी हेमंत सुताने, समीर मडवी, उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, रायगड श्रमिक एकता संघटनेचे सचिव रवी घरत, तसेच विविध गावातील सरपंच, उपसरपंच, बँकेचे कर्मचारी, बँक धारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. मला या 11व्या शाखेचं उद्घाटन करत असताना अतिशय आनंद होत आहे आणि बँकेच्या वतीनं, बँकेच्या सर्व सभासदांच्या वतीनं, बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं आपलं स्वागत करत असताना मला या ठिकाणी तुम्हाला सांगा असं वाटेल की बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे. मला वाटतं कोपरोलीवर ही तिसरी का चौथी शाखा असेल. प्रत्येक गावागावामध्ये बँका येत आहेत, मग खाजगी बँका येत आहेत, नॅशनलाइज बँका येत आहेत, बऱ्याचशा साऱ्या बँका या परिसरामध्ये येत असताना कर्नाळा बँक जी ह्या भागामध्ये येत आहे, मी अभिमानानं, आनंदानं आणि खात्रीनं सांगेन की आतापर्यंत ज्या बँका या भागामध्ये आलेल्या आहेत त्यांच्या सर्वांपेक्षा चांगली सेवा कर्नाळा बँकेच्या माध्यमातून दिल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे देत आहे. मला एक गोष्ट या ठिकाणी अभिमानानं सांगावीशी वाटते की या रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अर्बन बँक ही पहिली बँक आहे का ज्याचं ATM कार्ड इयत्ता 15 तारखेला सुरू होत आहे. उद्घाटनाला आम्ही गेलेले असताना खार पाटील साहेब बोलले, पण ते तुमचं इंटरनेटचं कनेक्शन चालू राहील का, कारण इथे तो फार मोठा प्रश्न आहे. त्याचाही अभ्यास आम्ही केलेला आहे आणि त्याच्यावरचा मार्ग शोधलेला आहे आणि वायरलेस इंटरनेट कनेक्शनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यामुळं ATM हे 24 तास चालू राहील, कधीही बंद पडणार नाही. RTGS सुद्धा चालू राहील. बायचान्स जर कधी प्रश्न आलाच तर फोनच्या माध्यमातून RTGS करण्याची व्यवस्था सुद्धा बँकेच्या माध्यमातून केली जाईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची, इतर बँकांना ब्रँच मिळत नाही, आम्हाला मात्र रिझर्व्ह बँक सारखी त्या ठिकाणी ब्रँच घ्या, ब्रँच घ्या सांगतो. आम्ही कधीतरी अर्ज केलेला होता मागच्या आठवड्यामध्ये आमच्या CO सुताने साहेबांचा मला फोन आला, साहेब RBIचं पत्र आलेलं ना, आपल्या नवीन 3 ब्रांच मिळाले. अरे नवीन 3 ब्रांचचा मी अर्ज कधी केला होता तुम्ही? तर मागचं एकदा केलं होतं, ते राहिलं होतं त्यांच्याकडनं, त्यांच्या ब्रांच आलेल्या आहेत. ही 11वी ब्रांच या ठिकाणी चालू करतोय आम्ही आणि अजून 6 ब्रांचेस आपण सुरू करणार आहोत. येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अजून 6 ब्रांच आपण सुरू करणार आहोत. कासारवट आहे, द्रोणागिरी नोड आहे, चौक आहे, नेरळ आहे, सुकापूर आहे, लोणावळा आहे. जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा कर्नाळा बँकेने आता कामाला सुरुवात केलेली आहे. यावेळी ज्या बँक धारकांनी बँकेत पैसे डिपॉझिट केले त्या बँक धारकांचा सत्कार माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ज्यांनी बँकेला जागा उपलब्ध करून दिली त्या जीवन पाटील यांचा सत्कार देखील माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.